धर्म समभाव अपने बच्चों को नहीं सिखाना है, केवल हिंदू और हिंदू धर्म अपनाना है, केवल हिंदू धर्म अपनाना है। सर्व धर्माचं शिक्षण देण्याच्या भानगडीत आता मुलांना पडूच नका, कारण सर्व धर्म सर्व धर्म सर्व धर्म असं म्हणत म्हणत आता सर्व धर्म आपल्या बोकांडी बसायची वेळ आली आहे। जागी असाल तर तुमच्या लक्षात येईल, फार महत्त्वाचं बोलते मी तुमच्याशी, कारण या सगळ्या कीर्तनाचा सार जर काय असेल ना तर तो हा विषय आहे। काळजीपूर्वक ऐका, आता गरज जर कशाची असेल ना, ही कीर्तनं वाचवायची आहेत, समाज वाचवायचा आहे, मनुष्य पण वाचवायचे, नवे नवे हिंदू धर्म वाचवायचा आहे। आणि हिंदू धर्म जर वाचवायचा असेल ना तर आधी आम्हाला धर्माकरता काय गरजेचं आहे हे कळायला पाहिजे। आणि धर्माकरता पहिल्यांदा गरजेची जर काय असेल ना तर ती स्त्री आहे, स्त्री आहे। आणि याकरता प्रत्येक प्रत्येक आईला माझं सांगणं आहे, प्रत्येक आजीला माझं सांगणं आहे, प्रत्येक घरातल्या स्त्रीला माझं सांगणं आहे, आपल्या मुलींच्या हातात बांगड्या घालायला शिका, आपल्या मुलींच्या कपाळी गंध लावायला शिकू देताना, मुलींच्या कपाळी गंध असायला हवा, आपल्या पोरींच्या हातात बांगडी असायलाच हवी का? अरे इतरांना त्यांची संस्कृती जोपासायची पडली आहे। साधी गोष्ट सांगू तुम्हाला, प्रत्येकाला सध्या धर्माचं वाटोळं कसं करायचं बस याच्यावरती प्रत्येक जण तुटून पडलेला आहे। हिंदू धर्म कसा गोत्यात आणता येईल याच्याकरता प्रत्येक जण तुटून पडलेला आहे। एक सांगू, माझी धर्म माझी संस्कृती माझी परंपरा एवढी श्रेष्ठ आहे, एवढी श्रेष्ठ आहे। हिंदू धर्मामध्ये 35 गुण जुळवले जातात, 36 गुण जुळवले जातात। माझी संस्कृती एवढी श्रेष्ठ आहे, ज्या वेळेला विवाह करायचा आहे मुलाचा आणि मुलीचा 36 गुण जुळवले जातात। अरे माझ्या धर्मामध्ये माझ्या संस्कृतीमध्ये प्रत्येक घरामध्ये 36 गुण जुळवल्यानंतरच तिचं मिलन आहे, पण इतर संस्कृतीमध्ये तिचे 36 तुकडे करून तिचा अपमान आहे। मग संस्कृती श्रेष्ठ कोणती? अरे मातीत गाडणारी का तुम्हा आम्हाला उज्ज्वल परंपरा देणारी? हाही विचार आम्ही घरी जाऊन नक्की करावा। माझ्या हिंदू धर्माला श्रेष्ठ समजत असताना राहू देता आता बस, माझ्या हिंदू धर्माला श्रेष्ठ समजत असताना आम्ही कुठे कमी पडतोय याचाही विचार करणं आजच्या काळाची गरज आहे। एक सांगू तुम्हाला माझं एक अतिशय महत्त्वाचं वाक्य, अनेक जणांच्या कानी नेहमी पडलेलं असेल, ज्याला स्त्री पतिव्रता म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला स्त्री सखी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवा झाला, जिजाऊचा शिवा झाला, जिजाऊचा शिवा झाला। आणि त्या जिजाऊच्या परंपरेतल्या आम्ही लेखी आहोत, आम्हाला आमचा स्वाभिमान असायलाच हवा। आज आमच्या पोरी ज्या वेळेला लवजी आतमध्ये बळी पडतात, ज्या वेळेला आमच्या पोरी फसवल्या जातात, ज्या वेळेला आमच्या पोरी नाटल्या जातात, ज्या वेळेला आमच्या पोरी नाचवल्या जातात, ज्या वेळेला आमच्या पोरी पाठवल्या जातात, अरे पुन्हा एकदा आम्ही पारतंत्र्याच्या वाटेवरती गेलोय की काय? याचं परीक्षण नाही करू शकत? आपली मुलगी काय करते, आपली मुलगी कुठे जाते, आपल्या मुलीच्या हातात मोबाईल आहे, त्याच्यात काय आहे, काय चाललंय आपण लक्ष नाही ठेवू शकत? अरे अधिकार नाही उरला आपल्याला। विचारपूर्वक जगा, विचारपूर्वक वागा, इथून पुढच्या काळाची पावलं फार दिरंगाईनी अतिशय सावकाशिनी आम्ही पारतंत्र्याच्या वाटेकडे जायला सुरुवात केली। आणि याच्यातून जगायचं असेल, याच्यातून वाचायचं असेल तर आम्हाला एकच संस्कार तारणार आहे, तो संस्कार आहे जिजाऊचा, तो संस्कार आहे जिजाऊचा। तुम्ही म्हणाल कसं काय? एक लक्षात ठेवा, अहो ज्या वेळेला 350 वर्षापूर्वीचा घनदाट अंधकारातला पारतंत्र्यातला महाराष्ट्र बाया बापड्यांच्या खुळ्याम इज्जती लुटल्या जात होत्या, तर निभावण पोर वेठ बिगारी नेलेली जात होती, लाणगी पोर नक्कान कापून नाकली जात होती, अहो ज्या वेळेला इथं कत्तलीचे घाटचा घाट उतरत होते, 9व्या शतकापासून तर आताच्या 21व्या शतकापर्यंतची परंपरा या महाराष्ट्राला जर कोणी लुटला असेल, या महाराष्ट्राला जर कोणी जाळलं असेल, या महाराष्ट्राला कोणी बर्बाद केलं असेल, या हिंदू धर्माला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला असेल, दोनच, एक इस्लाम आणि दुसरा आहे तो पोर्तुगीज, या दोन धर्मांनी संपवलं। आज पुन्हा आम्ही त्यांनाच आम्ही स्थान द्यायला लागलो आमच्या जीवनात, कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे, कोण वाईट आहे, कोण चांगलं आहे, अहो याची सुद्धा जाण आम्हाला लाहिली नाही। आणि मग लक्षात येतं, अरे त्या 400 वर्षाच्या त्या इतिहासामध्ये अहो बाया बापड्यांच्या इज्जती ज्या वेळेला लुटल्या जात होत्या, अहो रक्ताचे पाठ ज्या वेळेला वाहत होते, अहो ज्या वेळेला रक्ताच्या प्रेताच्या राशीच्या राशी पडत होत्या, मुर्द्यांच्या ढीकच्या ढीक पडत होते, महाराष्ट्र पारतंत्र्याच्या गर्द अंग
घरामध्ये पिळवटून निघालेला होता. जुलूम चालू होते, अत्याचार चालू होते, अन्याय चालू होते, बोलणार कोणी नव्हतं, वाचा फोडणार कोणी नव्हतं. अरे कोले कुत्रे, आणि अक्षरशः गिधाडांची राजरोस दीपवाळी चालू होते. अरे होते मर्द, होते पुरुषार्थ गाजवणारे होते, पण कुण्यातरी कुण्यातरी गुहेमध्ये दर्याखोऱ्यांमध्ये लपून बसलेले होते. पुरुषार्थ संपलेला होता. अहो ज्या वेळेला महाराष्ट्राची बिकट अवस्था होती, अहो अक्षरशः गावच्या गावाबीच राग करून निस्तनाभूत करून टाकलेली होती. आणि पारतंत्र्यामध्ये जखडलेला महाराष्ट्र, अहो त्या वेळेला या महाराष्ट्राला या पारतंत्र्याच्या गर्द लाटेत हे पारतंत्र्य जिच्या अंतकरणामध्ये सल्लं, जिच्या अंतकरणाला या पारतंत्र्याने पिचवून काढलं. आणि त्यावेळेला ती बाय उठली आणि आवाज दिला, नसेल कुणी या महाराष्ट्राला या पारतंत्र्याच्या गर्द अंतकरातून बाहेर काढणारा कोणी मर्द, तर ही हे जिजाऊ समर्थ आहे. ही जिजाऊ समर्थ आहे. असं म्हणता म्हणता ज्या वेळेला स्वातंत्र्याचं रक्त तिच्या अंगामध्ये बिनबिनायला लागलं, या शमनेर गणावरती जुन्नर, बारा मावळातला जुन्नर मावळ, आणि त्या जुन्नर मावळामध्ये त्या गडाचे गडकरी आहेत विजयराव सिद्धूजी विश्वासराव, त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई सामने झाल्या, विचारत्या झाल्या, मासाहेब मासाहेब या काळात प्रत्येक स्त्रीला काही खावं वाटतं, काही प्यावं वाटतं, काही ल्यावं वाटतं, ज्याला डोहाळे म्हणतात. मासाहेब आपले डोहाळे काय काय, मासाहेब आपले डोहाळे काय, ताडक नाही आई उभा राहिली पायापासून डोक्यापर्यंत, मुंग्यांच्या रंग संसनावरती गेल्या, हाताच्या मुठ्या वळल्या, श्वास चढीला लागला, दंडा सुसले आणि डोळे अंगार काय लागले, आणि उत्तर दिलं या आईनं, लक्ष्मीबाई नमास काही खावे वाटत, नमास काही प्यावे वाटत, नमास काही ल्यावे वाटत. मासाहेब मासाहेब आपले डोहाळे तरी काय काय वाटते आपण असं, मासाहेब बोला तरी, ताडकन उठून उभा राहिलेली आई. आणि त्या क्षणी ज्या वेळेला स्वतःचा मर्दानकीचा आवाज उभा राहिला, आणि त्यावेळेला आवाज दिला, लक्ष्मीबाई आम्हास वाटते पायी मांड चोळणा कसावा, आम्हास वाटते कमरेला जरी दुशेला आवळावा, आम्हास वाटते त्या जरी दुशेलाच म्यानबंद तलवार धारण करावी, आम्हास वाटते आई तुळजा भवानीच्या कवड्यांच्या माळागळी धारण कराव्या, आम्हास वाटते कपाळी शिवंद रेखावा, आम्हास वाटते डोईवर मोत्यांचं शिरपेट चळवावा, आम्हास वाटते गोळ्यावर मांड ठोकावी, आम्हास वाटते सह्याद्रीच्या किरीकंदरात गुणा फिरवावा, आम्हास वाटते अरे ज्या यवनानं ज्या सैतानानं ज्या हैवानानं माझ्या आया बहिणींच्या बरोबर लुटली, त्या यवनाचं मस्तक दडा वेगळं करावं, आणि हे नवी स्वराज्य व्हावं. एका स्त्रीजीच्या आणि हिच्या पूर्ण करण्याकरता तिने कोणा मर्दाला मागणं मागितलंच नाही, मागणं मागितलं ते सुद्धा जगदंबेलाच. दारू गड भैया ता दारू गड भैये, दारू गड भैया ता दारू गड, हा दारू गड भैया ता दारू गड भैये, दारू गड भैया ता दारू गड, दारू गड भैया ता दारू गड, दारू गड भैया ता दार, दारू गड भैया ता दारू गड भैये, दारू गड भैया ता दारू गड, तुळजापूर भवानी दारू गडबैये, कोल्हापूर लक्ष्मी दारू गडबैये, माहूरगड रेणुके दारू गडबैये, वणीचे सप्तशृंगी दारू गडबैये, कोकणचे कबीरे दारू गडबैये, गोव्याचे शांतादुर्गे दारू गडबैये, कर्नाटक यल्लम्मे दारू गडबैये, कालिके चंडिके दारू गडबैये, भैरव लक्ष्मी दारू गडबैये, कटक लक्ष्मी दारू गडबैये, कर्नाटक यल्लम्मे दारू गडबैये, पोर्तुगीज लक्ष्मी दारू गडबैये, मलदार लक्ष्मी दारू गडबैये, मंडरते कडूबाई दारू गडबैये, पंढरी निवासिनी दारू गडबैये, दारू गड भैया ता दारू गड, दारू गड भैये दार, दारू गड भैया ता दारू गड भैये, दारू गड भैया ता दारू गड, दारू घड दारू घड दारू घड, दारू घड दारू गड भैया, दारू गड दारू गड भैया, दारू गड दारू गड, दारू घड भैया, दारू गड दारू गड भैया, दारू गड दारू घड भैया, दारू गड दारू घड भैया, दारू गड दारू घड भैया, दारू गड दारू गड. अरे वाघीन अहो या महाराष्ट्राच्या अष्टलक्ष्मीला साद घातली, आणि त्या सदेचा परिणाम
या जगत जननीच्या पोटी या महाराष्ट्राचा 350 वर्षाचा गडदंडकार निपटून काढणारा पुत्र पैदा झाला असं म्हणतात. वाघाचं कातड घालून कधी कोणाला वाघ होता येत नसतं आणि शिवाजी राजांच्या कोणी नादी लागलं तर त्याचं कातड सुद्धा राहत नसतं असा मुलाग्र इतिहास या महाराष्ट्राच्या मातीत ज्यांनी निर्माण केला आणि तो निर्माण केल्यानंतर जो अनवलं या महाराष्ट्राला वाचवणार कोणीतरी आलाय माझा शिवाजी राजा आलाय माझा शिवाजी राजा आलाय आणि त्यावेळेला माझ्या महाराजांची वाटचाल एवढी सुंदर आहे संस्कार एवढे सुंदर आहे मातीचे घोडे दिले मातीचे हत्ती दिले मातीचे उंट दिले आणि या मातीच्या स्वराज्याला ज्या वेळेला आकार मिळाला आणि या आकारातून ज्या वेळेला मुरुंब देवाचा डोंगर आले गेलेत रायरेश्वरावर शपथ घेतली स्वराज्याचं तोरण तोरणावर बांधलं रातोरात पुरंदर कब्जात केला मुरुंब देवाचा डोंगर आपल्या ताब्यात घेतला आणि ज्या वेळेला या छोट्या छोट्या विजयाच्या बातम्या अक्षरशः त्या आदिलशाही दरबारापर्यंत जाऊन पोहोचल्या आणि त्यावेळचा कारभार पाहणारी ती बेगम साहेबा असे रागानं संतापली वैतागली आणि वैतागून ज्या वेळेला तुटून पडली तिच्या त्या सेनापतींच्या दरबारावर आणि आवाज दिला नजरेत तिच्या अंगार हे नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मारली हार साऱ्यांनीच मारली हार कोई नहीं ऐसा एक भी शख्स नहीं जाएगा उस दखन में लेके आएगा उस चूहे को मेरे सामने जिंदा या मुर्दा कोणी बोलायला तयार नाही कोणी हालायला तयार नाही अशा वेळेला आवाज दिला अरे खाली खिल्लत पहनते हो काम कुछ करते हो नहीं आणि आवाज ऐकला आणि त्या आवाजानं अरे एका मर्दाचं रक्त सरसळलं उभा राहिला आणि आवाज दिला बडी बेगम साहिब हम जाएंगे लेके आएंगे उस चूहे को आपके सामने जिंदा या मुर्दा लक्षात आलं कोण तोच जन छत्रपती शिवाजी राजांचे वडील छत्रपती आबासाहेब शहाजी राजे यांना बंगलोर शहरात कप्तान ज्यांचे दंड काढले तोच ज्यानं छत्रपती शिवाजी राजांचे ज्येष्ठ सावत्र बंधू छत्रपती संभाजी राजे यांना कर्नाटकातल्या कनकगिरीच्या लढाईत कप्तान ठार मारलं तोच वाईश्रवळ प्रांताचा सुभेदार भटारणीका छोकरा काझी मूर्ती पूजकांचा कर्दनकाळ अफजल खान नाव त्याच अफजल खान नाव त्याच अफजल खान जिता जागता जणू सैतान अन बोले छत टोकून शिवपाला टाकतो चिरडून शिवपाला टाकतो चिरडून काळजी नसावी मासाब ओढून शांतपणे हम जाएंगे हम जाएंगे लेके आएंगे वो शिवा को आपके सामने निकाला 25,000 सैन्य घेऊन त्याच गोंड दळ पायदळ त्याच गोंड दळ पायदळ सैन्य फाटा ही बक्कळ सैन्य फाटा ही बक्कळ अंगी 10 हत्तीच बळ पाहणार कापे चळ चळ पाहणार कापे चळ चळ आता माझ्या राजाचं कसं होईल कोण वाचवेल माझ्या राजाला कोण काढेल या संकटातून माझ्या राजाला बाहेर अरे एक नाही दोन नाही 12 आघाड्या माझ्या राजांवरती तुटून पडलेले आहेत पण हा वाघ 12 आघाड्यांना सुद्धा बस उकरून टाकण्याची तगद या वाघामध्ये अशा क्षणाला मासाहेब जिजाऊ पुढे झाल्या आणि आवाज दिला अरे ऐशा समयी या महाराष्ट्र भूमी करता या हिंदू धर्मा करता या हिंदू स्वराज्या करिता आमचा पुत्र कामी आला तरी 72 पण या हिंदू स्वराज्याचा स्वाभिमान तुटता कामा नये ऐशा वाघिणीचा त्यो छावा छावा आणि वाघिणीचा तो
छावा कनि माला कसा रेटावा तो का तो गणी मी कवा बेटी साठी धडला सांगावा बेटी साठी धडला सांगावा ठरल रातोरात प्रताप गडाच्या पायथ्याशी खुलेआम दहा दहा अंगरक्षकांच्या समवेत एकमेकाला भेटायचं आणि दिवस उगवला मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी अधिकाष्टमी तारीख 10 डिसेंबर 1659 वार गुरुवार दुपारचे दुसरे प्रहरी 12:35 या प्रतापगडाच्या इथे प्रतापगडच्या पायथ्याशी खाण हो 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 हे 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 प्रतापगडच्या पायथ्याशी खाण प्रतापगडच्या पायथ्याशी खाण आला बेगुमान त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची त्याला जाणीव नाही त्या अफजल खानाला आपण कुणाच्या नादी लागतोय अरे खीर निकलना है तो टेढ़ी उंगली करनी ही पड़ेगी या राजानी या अफजल खाना करता बेटी साठी छान उभारीला बेटी साठी छान उभारीला नक्षीदार श्यामी आण्याला नक्षीदार श्यामी आण्याला आणि त्या श्यामी आण्यात खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सय्यद बंड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा औ राजांच्या समवेत हा जीवा आहे आणि जसे सगळे सखे सोबती डाव रचला अफजल खान औ आला त्या श्यामिण्यामध्ये येता झाला आणि जसा त्यांनी तो श्यामियाना पाहिला उसळून गेला वा बहुत खू विसरून गेलाय कसा करता आलोय मी आणि त्याच वेळेला राजे दरडीच्या मागे आहेत येतो कसा खान चालतो कसा खान बोलतो कसा शस्त्र सज्जता सगळं 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 या खानाचं न्याळले आणि जशी वेळ जवळ आली अव घटिका बुडाली त्या घटिका बुडाल्या बरोबर हे राजे जसे त्या दरडीच्या मागून येताना या खानानं पाहिले आणि आवाज दिला यही है शिवाजीराजे आणि जशी बातमी कळली हा मान डोलवली तसा आवाज दिला आओ शिवाजी राजे आओ हमारे गले लग जाओ कान हाक मारी तो हसरी कान हाक मारी तो हसरी रोखून नजर गरजी रोखून नजर गरजी आणि जशी बातमी कळली राजे आलेत या खानाच्या जवळ आलेत औ जसे खानाच्या डवळ आले सगळे डावपेच बदलले सगळे डावपेच बदलले आले बेटी करता औ जशी गळा बेटी करता जवळ आले राजांनी या खानाच्या जवळ गेले आणि जसं बेटी करता पाऊ फैलावले पाऊ फैलावले आणि जसे पाऊ फैलावले हे राजे खानाच्या बेटी खान राजांच्या या कुशीमध्ये समावले गेला टका केला या खानानं औ जशी काढली वाघ नख खानदा बिमान मान्याला खानदा बिमान मान्याला खानदा बिमान मान्याला कटारीचा वार त्यानं केला चिलखत होत अंगाला चिलखत होत अंगाला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला आणि त्यावेळेला राजांचं लक्ष गेलं त्याच वेळेला राजाने पोटामध्ये बिछवा फेकी केला पोटामध्ये बिछवा फेकी केला वाघ नख्याचा मारा केला वाघ नख्याचा मारा केला त्यानं खानाचा कोठडा बाहेर आला जी रे जी 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 बाहेर आला जी रे जी 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 बाहेर आला जी रे जी 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 प्रतापगडचे युद्ध झाले हो हे हा हो प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पावन केला कृष्णेचा गाण लाभली गुलामीची होवाण मराठेशाहीचा मांडला ताट जिरहा जी 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 मराठेशाहीचा मांडला ताट जिरहा जी मराठेशाहीचा मांडला ताट
क्या बात है, क्या बात है। जरा आपण सगळे मिळून आवाज देऊ, नक्की एकदा आवाज देऊयात आपण। क्षत्रिय कुल सिंह मला बरं घाम पुटला, तुम्ही जागेवरच आहात अजून, तुम्ही स्वेटरांमध्ये फेकात। पण खरं सांगू, आपल्या धर्माकरता एवढं सगळं करणं याच्या काळाची गरज मला वाटते। खरं हा कीर्तनातल्या विषयाने बऱ्याच जणांना पटणार नाही मला माहिती आहे, पण काय करू, जर आज हे आपण नाही ना बोललो तर पुढच्या काळात ही कीर्तनंसुद्धा होणं फार कठीण आहे, फार कठीण आहे। धर्माकरता जगणं, धर्माकरता वेळ आली तर मरणं, आणि खरंच देव देश आणि धर्माकरता बोले पूरे विश्व मे भगवा लहरा देते एकता नहीं हम हिंदो मे वरना अयोध्या में तो क्या पाकिस्तान में भी राम मंदिर बनवा देते एकता नहीं।